अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत कार्यालयात संत श्री जगनाडे महाराज यांची 400वी जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात सर्वप्रथम वाकी खुर्दचे माजी सरपंच प्रकाश लक्ष्मण सरताळे यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर डॉक्टर योगेश कुमार सरताळे यांनी संत जगनाडे महाराजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या धार्मिक कार्याबद्दल माहिती दिली। यावेळेस वाकी खुर्दचे लोकनियुक्त सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या। प्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। समस्त शेळी समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 400वी जयंती आहे। त्यानिमित्ताने मी समस्त देवी समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। आणि आज ग्रामपंचायत वाकी खुर्द येथे सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्या उपस्थितीत आज आपण श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 400वी जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी केली। त्याचप्रमाणे आज संताजी महाराजांचा छोटासा परिचय मी तुम्हाला देऊ इच्छितो। श्री संत संताजी जगनाडे महाराजांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात सदुंबरे या गावी झाला। संताजी जगनाडे महाराजांच्या वडिलांचं नाव विठोबा जगनाडे असे होते, त्याचप्रमाणे त्यांच्या आईचे नाव मथाबाई असे होते। मथाबाई आणि विठोबा जगनाडे हे दोघी निसीम भक्त म्हणून विठ्ठलाचे निसीम भक्त होते। विठ्ठलाचे निसीम भक्त करत असताना संत जगनाडे महाराजांनाही धार्मिक संस्कार त्यांच्यावर झाले। ते धार्मिक संस्काराचीच गोडी म्हणून ते संत तुकाराम महाराजांच्या सान्निध्यात आले। आणि संत तुकाराम महाराजांच्या सान्निध्यात आल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक मुख्य टाळकरी म्हणून संत जगनाडे महाराजांची अशी ओळख आहे। त्या ग्रामपंचायत वाकी खुर्द येथे श्री संत जगनाडे महाराज यांची 400वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यामध्ये सरपंच, उपसरपंच, गावातील सर्व मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व समाज बांधव असतात, उपस्थित असतात। ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि सर्व तिथे समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय जय। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।